हॉस्पिटलतर्फे नुकतेच सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल डेक्कन येथे मूत्रपिंड व स्वादुपिंड एकाच वेळी प्रत्यारोपण करण्याची अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अशा प्रकारे एकाच वेळी प्रत्यारोपण 5 वेळा करणारे सह्याद्री हॉस्पिटल डेक्कन हे पहिलेच हॉस्पिटल ठरले आहे. याआधी मूत्रपिंड व स्वादुपिंड एकाच वेळेस प्रत्यारोपण करण्याच्या शस्त्रक्रिया 4 वेळा करण्यात आल्या होत्या. पश्चिम भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारे मूत्रपिंड व स्वादुपिंड एकाच वेळेस प्रत्यारोपण 5 वेळा करणारे सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल डेक्कन हे पहिलेच केंद्र ठरले आहे. याविषयी बोलताना सह्याद्री हॉस्पिटल्स येथील यकृत व प्रत्यारोपण शल्यविशारद डॉक्टर बिपिन विभुते म्हणाले की सह्याद्री हॉस्पिटलतर्फे मुंबई येथील कुणाल पंडित या 52 वर्षीय रुग्णावर अशा प्रकारे एकाच वेळेस मूत्रपिंड व स्वादुपिंडाचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. या रुग्णांचे मूत्रपिंड 7 वर्षापासून निकामी झाले होते. त्यांना 25 वर्ष मधुमेह असल्यामुळे ही परिस्थिती ओढावली होती. त्याचबरोबर त्यांच्या दोन्ही पायांमध्ये अशक्तपणा जाणवत होता. त्यांना आठवड्यात 2 वेळा डायलिसिस व इन्सुलिनच्या मोठ्या डोसवर अवलंबून राहावे लागायचे. ते पूर्णपणे आपल्या निवृत्त आई वडिलांवर अवलंबून होते. याशिवाय हे प्रत्यारोपण अतिशय गुंतागुंतीचे या कारणाने होते की स्वादुपिंड व मूत्रपिंडाला रक्तपुरवठा हा अपारंपरिक स्त्रोतापासून प्राप्त करावा लागला. याचं कारण पारंपरिक स्त्रोत असलेल्या वाहिन्या कॅल्शियम साठल्याने कडक झाल्या होत्या, ज्यामुळे पायांना रक्तपुरवठा थांबवण्याची जोखीम होती. तर हे स्वादुपिंड किंवा पॅनक्रियास ट्रान्सप्लांट म्हणजे नेमकं काय? की ज्या लोकांना शुगर आहे किंवा डायबिटीज आहे आणि त्यांचं बेसिक इन्सुलिनची रिक्वायरमेंट जी बॉडीकडून असते तीच तयार होत नाही, तर अशा लोकांना जर आपण पॅनक्रियास दिला तर आपण तो क्युअर करतो, आजार बरा करतो. एखादा आजार डॉक्टरांकडे आपण जातो त्यावेळेस आजार बरा करण्यासाठी जातो, पण ट्रीटमेंटसाठी कधी जात नाही. तो गोळ्या किंवा इन्सुलिन देऊन आपण ट्रीटमेंट देतो, पॅनक्रियास ट्रान्सप्लांट नंतर आपण तो आजार क्युअर करतो, बरा करतो. वरिष्ठ बोलतज्ञ डॉक्टर दिनेश बाबू म्हणाले की शस्त्रक्रियेनंतर जरी रुग्ण काही दिवस इन्सुलिनच्या छोट्या डोसांवर होते तरी त्यांना डायलिसिसची गरज आतापर्यंत भासली नाही व आता इन्सुलिन्स व मधुमेहाशी निगडीत इतर औषधांची देखील गरज भासणार नाही. आनंदी झालेले कुणाल पंडित म्हणाले की ज्यांना मोठ्या प्रमाणावर मधुमेह असतो त्यांना माझी या आधीची अवस्था व व्याधी कळू शकेल. या आजारामुळे जीवन हे माझ्यासाठी खूप मोठे आव्हान होते आणि आता त्याचा प्रभाव माझ्या संपूर्ण कुटुंबावर पडत होता. मी सह्याद्री येथील सर्व डॉक्टरांचा व प्रत्यारोपण टीमचा आभारी आहे, ज्यांच्यामुळे मला नवीन जीवन मिळाले आणि जगण्याचा प्रत्येक क्षण आनंदाने अनुभवता येत आहे. सह्याद्री हॉस्पिटलचे युनिट हेड डॉक्टर केतन आपटे म्हणाले की नवा मापदंड प्रस्थापित करणाऱ्या आमच्या डॉक्टर्सच्या संपूर्ण टीमचे मी अभिनंदन करतो. हे अभूतपूर्व यश पुन्हा आमच्या ऑल अबाउट पॉसिबिलिटीज या ध्येयाशी पूरक असून डॉक्टर्स व कर्मचारी जेव्हा त्यांच्या कामकाजाच्या पूर्ण परिसीमा रुग्णांच्या भल्यासाठी ओलांडतात तेव्हा नव्या व चांगल्या शक्यता निर्माण होतात हे अधोरेखित होते.